नमस्कार, मी मिसेस महाबोले। माझ्या चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण ओल्या नारळाची आमटी कशी बनवायची ते पाहणार आहोत। तर त्यासाठी मी इथं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये अर्धी वाटी मी ओलं खोबरं घेतलेलं आहे, 10-12 लसणाच्या पाकळ्या यामध्ये घातलेल्या आहेत, थोडासा आल्याचा तुकडा यामध्ये घालायचा आहे, कोथिंबीर घालायची आहे थोडीशी आणि अर्धा चमचे जिरे घालायचे आहेत। आता हे मिक्सरला आपल्याला बारीक असं फिरवून घ्यायचं आहे, बारीक असं मी वाटण वाटून घेतलेलं आहे। आता इथं एक बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये 1 कप बेसन घातलेलं आहे, अद्रक लसणाची पेस्ट मी 1 चमचा घातलेली आहे, हळद घातलेली आहे 1/2 चमचा, 1/2 चमचा लाल तिखट घातलेला आहे, ओवा घातलेला आहे मी 1/2 चमचा आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून थोडं थोडं पाणी घालून आपल्याला आता याचं छानसं असं बॅटर बनवून घ्यायचं आहे। एकदम पाणी घालायचं नाही, नाहीतर गुठळ्या होऊ शकतात, त्यासाठी थोडं थोडं पाणी घालायचं। तर इथं तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचं आपल्याला बॅटर पाहिजे, खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही। तर इथं एका पातेल्यामध्ये मी पाणी उकळत ठेवलेलं आहे आणि उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला याचे छोटे छोटे असे भजी टाईपचे बॉल सोडून घ्यायचे आहेत। हे फुगून खूप मोठे होतात, त्यासाठी छोटे छोटे बॉल आपल्याला सोडायचं आहे आणि शिजल्यानंतर हे आपोआप वरती येतात आणि याला शिजायला पण खूप वेळ लागत नाही, 1-5 ते 6 मिनटामध्ये आपले हे बॉल शिजले जातात। आता 5 ते 6 मिनटांनी तुम्ही पाहू शकता एकदम फुगून मोठे मोठे झालेले आहेत, तर हे खूप छान शिजलेले आहेत। आणि आता इथं फोडणीची तयारी करूया, त्यासाठी इथे कढई आपली व्यवस्थित तापलेली आहे, त्यामध्ये 3 ते 4 चमचे मी तेल घातलेलं आहे, थोडीशी मोहरी घातलेली आहे, थोडीशी जिरं घातलेली आहेत आणि आपण जो मसाला वाटून घेतलेला होता ते वाटण यामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। थोडंसं परतल्यानंतर यामध्ये बाकीचं साहित्य घालून घेऊया। हळद घातलेली आहे मी 1/2 चमचा, मी काळं तिखट घातलेलं आहे 2 चमचे, तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता। गरम मसाला 1 चमचा घातलेला आहे, तर याला खूप जास्त असा मसाला लागत नाही, थोड्याच मसाल्यामध्ये ही आमटी खूप छान लागते। आता थोडंसं परतल्यानंतर यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे, थंड पाणी अजिबात घालायचं नाही। तर मी इथं 1 ग्लास पाणी घातलेलं आहे, तुम्हाला जास्त आमटी करायची असेल तर तुम्ही जास्त पाणीसुद्धा यामध्ये घालू शकता। खूप छान वास सुटलेला आहे आणि इथं आपली आमटी तयार झालेली आहे। तर यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि थोडीशी उकळी आल्यानंतर यामध्ये आपण शिजवलेल्या जेवड्या होत्या ते यामध्ये घालून घ्यायचे आहेत। 1-5 मिनिट याला उकळी येऊ द्यायचं आहे आणि गॅस बंद करून घ्यायचं आहे। तर जेव्हा भाजीला घरात काही नसेल त्यावेळेला खूप छान असा हा पर्याय आहे आणि खूप पटकन होणारा असा हा पदार्थ आहे। तर इथं आपली आमटी तयार झालेली आहे, तर तुम्ही पाहू शकता एकदम चमचमीत अशी आपली आमटी तयार झालेली आहे आणि करायला पण खूप वेळ लागत नाही आणि कमी साहित्यामध्ये एकदम पटकन होते। तर तुम्ही पण नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झालेली आहे। आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला आज सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।